साताऱ्यातील पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात धबधबे फेसाळू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर साताऱ्यातील सर्वच धबधबे पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत. या पर्यटकांमध्ये काही हौशी पर्यटक आहेत जे आपल्या जीवाची पर्वा न करता स्टेटससाठी किंवा रील्ससाठी जीवघेणे स्टंट करत आहेत. यातून मोठा अपघात घडू शकतो. प्रशासनाने यावर वचक बसण्यासाठी प्रत्येक धबधब्यावर एक तरी कर्मचारी नेमण्यात यावा असे येथील धबधब्या शेजारील स्थानिकांनी सांगण्यात आले आहे. काही अतिउत्साही मुले येथे येऊन मोठ्या प्रमाणात स्टंट करताना दिसून येत आहेत. यातून मोठा अपघात होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन प्रत्येक धबधब्यावर सुरक्षतेसाठी कर्मचारी नेमावा अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. आज मी साताऱ्याहून जिक्यूचा धबधबा मी बरीच वर्ष येतो आहे, पण पावसामध्ये आज पाऊस चालू असताना हा पहिलाच माझा अनुभव आहे चांगला. आणि पर्यटकांची चांगलीच गर्दी या ठिकाणी झालेली आहे. पण प्रशासनाकडनं आपण जसं म्हणत आहे की सिक्युरिटीसाठी आणि जर काय ह्याच्यामध्ये काही दुर्घटना होऊ नये म्हणून तर थोडीफार जबाबदारी आणि ही थोडी घेतली पाहिजे की गाड्या पार्किंग करणं असेल किंवा हे जे काय तुमचे फेरीवाले किंवा जे हे बसतात त्यांच्यासाठी पण थोडीसं सिक्युरिटीमध्ये आणि ह्याच्यामध्ये दिलं पाहिजे की त्यांनी व्यवस्थित तिथं गाड्या लावून किंवा हे लावून आलं पाहिजे. त्या धबधबा चांगला आहे, धबधब्याचं पाणी आत्ता खूप चांगलं आहे, पण त्याची हे जर राहिली आणि माणसांनी जर नाही गर्दी केली तर सगळ्यांना व्यवस्थित बघता येईल. असं जर जसं आपण ठोसेघरचा धबधबा केलेला आहे तर तशा पद्धतीनं जर बघायला केलं तर ते चांगलं आणखीन हे राहील. एवढेच तुमचं हे आहे मी फलटणवरून आलोय. आम्ही दोघं खास एक दिवस धबधबा पाहण्यासाठी आलोय, पण इथं अशी इथं प्रशासनाची कुठली सुरक्षा व्यवस्था नाहीये. इथं काही मुलं उल्लडबाजी करून वरती चढली आहेत, त्यांचा अपघात होण्याची शक्यता आहे. तरी प्रशासनाने तत्काळ दखल ह्याची घ्यावी व प्रत्येक धबधब्याची सुरक्षा व्यवस्था द्यावी. नमस्कार. पावसाळा म्हटलं की साताऱ्यातील विविध धबधब्यांकडे तसेच ठोसेघर कास बामनोज अशा ठिकाणी पर्यटकांची पावले आपोआपच होतात. तुम्ही पाहू शकता आता आपण आले आहोत साताऱ्यातील एकीव धबधब्याकडे. एकीव धबधबा खूप मोठ्या प्रमाणाने व्हायला सुरुवात झाली आहे, तशीच पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे इथे हुल्लडबाजी करणाऱ्या युवकांची खूप मोठ्या प्रमाणात रेंचल दिसत आहे. तर प्रशासनाने या ठिकाणाची दखल घ्यावी, तसेच या ठिकाणी चोख बंदोबस्त करावा अशी येथील लोकांची मागणी होत आहे. कॅमेरामन धुकरसह पौर्णिमा शिंदे, सातारा न्यूज, सातारा. हा होता सातारा न्यूजने घेतलेला खास रिपोर्ट. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.